那东西够的。昨晚上没安了，从那么一在雷达上的小块里头来，可是咱们在雷达上从呢，咱们那个印度的小块的学生呢，阿些啥人啊？上次咱们说，雷杰学生就是，阿些晚上呢，上次我们十六个的赛，一滴什么的。两门从来是两门成家该是为了得多多了一股得面前上那么少我们哪敢不能这个东西到时候当然也不能这个人这时候本来的来的来的电话不是还是不能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 तरी पण हा कार्यक्रम मूर्तिमंत स्वरूपात घडावा असं अनेक वर्ष माझ्या मनात 2008-09 जेव्हा पहिल्यांदा क्रिकेट हा पिक्चर आला आणि पिक्चरच्या सुरुवातीलाच गाणं चालू होतं की लयती हवा सा था त्यानंतर ते गाण्याने तुम्हाला असं वाटतं की हे जे गाणं आहे ते अमेरिकांसाठी गेले हे रँचोसाठी गेले हे रँचो नावाचं पात्र काल्पनिक रित्या आपण या पिक्चर मध्ये बघणार आहोत ते जसं आहे ते तसं आपण 20 वर्षापूर्वी प्रत्यक्ष अनुभव घेतो त्या आपल्याला ज्या माणसांनी किती जनक्षमता दिली आपण
ते काय म्हणतात तसं जमीन से उडा के कलर पे रख दिया अशा परिस्थिती ज्याने आपल्याला आणलं तो कुठे जाणार तर ते समोर आणायला आपलं ते करतो त्या म्हणून मी त्या पद्धतीने विचार करत होतो माझे जे ज्या अटॅचमेंट आहे जुनियर आहे त्यांच्याशी मी मागच्या 2-3 वर्षापासून बोलत होतो आपल्याला असा कार्यक्रम करायचा आणि मग हळूहळू ती संकल्पना मला दुसरं दिलेला असतो क्षण प्रत्यक्षात आला की मी सगळं जण त्याला साक्षी राहतो आईला अहो आई म्हणतात किंवा आपण भगवंताला अहो देवा
असं म्हणतात. हिंदी माणसं रामजी हनुमानजी म्हणतात, आपण मराठी माणसं म्हणतात. मराठी माणसं कसं देवाला अरे देवाचं म्हणतो, तसं मी त्याला अरे अरे करतो. कारण तू माझ्याच की कमी माता चिंता सखा कमी होतो असं सगळं जे काय आहे त्या माणसं तू माझ्या तू भटजी आ त्याने माझं लग्न लावून दिलं आपल्या पहिल्याच वर्षी. पण तो भटजी आहे, तो माझ्या तुम्ही गुरु आहे, तो माझ्या तुम्ही सखा आहे. अनेक प्रकारची भक्ती असते, त्याला भक्ती म्हणतात. त्यातली अर्जुनाची जी भक्ती आहे सखा भक्ती, त्या सखा भक्ती मला हा आहे त्याच्यामध्ये कुठलाही असता मी तुला एवढ्या लग्नेचं पालन शकतो असं ते त्याचंच असेल. म्हणून मी त्या संदर्भात एक सापडलेली गोष्ट मला वाचून दाखवणार. तुझे तर सारे तुला अर्पिता, हे सगळं तूच दिले. तुझे तर सारे तुला अर्पिता माझा मी लाजे, मला त्याबद्दल अनेक मुख देतो असं म्हटलं लाज होतं. प्रेमभाव हा केवळ माझा, बाकी सर्व तुझे. हे सगळं तुझंच, माझं काही नाही. कधीही वस्तू गोविंद तुझे मी असं म्हणते. तेरा पुष्प अर्पण क्या लागे या भावनेने सरळ झाले. कारण हे सगळं मिळवण्याची क्षमता ज्या माणसामुळे मिळाली तो तोच आहे. त्यामुळे हे निरंतर आपल्यासारखं आहे, बाकी काही नाही. तुझ्या गोड मानवी घ्यावी स्वामी दासाची सेवा, हे सखावृत्ती भाव आहे. गोड मानवी घ्यावी स्वामी दासाची सेवा, तुझ्या कृपेविना अन्य कोणता नको मला मिळवा. ती सगळी त्याची कृपा आहे, ते काही ज्ञान आहे. हे आधी स्पष्ट भाषेत सांगायचं एक कृपा आहे. इंटेलिजुअल भारत 1988 पासून त्याचे आयुष्य आहे, ते ज्या स्वरूपात सांगायला लागलेलं आहे चांगलं वाईट काही लिमिटेशन्स आहेत, काही पोटेन्शियल्स आहेत, त्या सगळ्याचा करता करविता घडविता बोलविता सगळं तोच आहे. मला लोक ऑडिटर म्हणून ओळखतात गेले काही वर्ष. पण 6 फेब्रुवारी 1989 पर्यंत मी स्टेजवर चढून चार माणसांसमोर आयुष्य कधी बोलले. 6 फेब्रुवारी 1989 का संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता मला म्हणला की मी तुझं नाव स्पर्धेमध्ये दिले होते. त्याच्या 7 फेब्रुवारीच्या दरवर्षी 7 दिवस करत असत वक्तृत्वाचे, यंदा पण तरी या विषयासाठी तुझं नाव दिले. उद्या सकाळी 9 वाजता स्पर्धा आहे, हा विषय तुला बोलायचा असं मला हा संध्याकाळी 5 वाजता सांगतो. पण ते तयारी नसते का, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर टीका वाचायला जातात दीड दिवस. त्याच्यानंतर गाडीसरांनी रात्री 10:30 अटेंड करायचं, तिथून निंबाळकर दारणी पण धायरीला सायकलवर जायचं आणि मग तयारी करायची आणि दुसरे सकाळी 9 वाजता भाषण करायचं. असं सगळ्यांना म्हणजे काय सांगायचं, डोक्यावर बसून काम करून घ्यायला हा फक्त पहिल्यापासून. मला 6 फेब्रुवारी संध्याकाळी 1989 5 फेब्रुवारी मला माहीत नव्हती आपल्याला बोलता येईल. स्टेजच्या खाली उभं राहून शांतपणे ऐकले, एवढाच तुम्ही आयुष्यभर केलं. आणि 7 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता मी ज्या पद्धतीने बोललो त्याच्यानंतर हे परीक्षा होते, ते म्हणाले साहेब तुम्ही तुमचं भाषण करण्यापेक्षा निवडणुकीत भाषण करायला पाहिजे. तेव्हापासून इंजिन करून चालू आहे, हे तसंच चालू आहे. पण त्या तोंडामागचा जो वदळीचा धनी आहे तो तसा तो स्वतः मला म्हणाला की मुलूर मैदान तोच असेल. पण त्या टोपीमध्ये जे तेज आहे त्याबरोबर कृतज्ञतेची गोष्ट आहे. पण तेवढंच करून तो थांबला जाणार नाही. तसे त्याने त्या वक्तृत्वाची प्रेरणा दिली, तसं हे असं शिकायचं असतं असं सांगितलं नाही. एखाद्या माणसाने पूर्ण उचलून 25,000 दिले म्हणजे खूप केलं असं नाही, पण पैसा पुन्हा मिळत आहे. पण एखाद्या माणसाने तुम्हाला वेळ दिला 5 मिनिटं 10 मिनिटं आज तुम्ही यासाठी एवढा वेळ दिला, तर दिस मिनी मॅनावर सारखी रोड तुझी केवढी मोठी माझ्यासाठी दिलेली कॉन्ट्रीब्युशन. तर एखादा माणूस जेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी वेळ देतो तेव्हा तो त्याचं तेवढं आयुष्य तुम्हाला समर्पित करत असतो. मग एका दिवशी काहीतरी शंका निरसन केलं असं असेल की ठीक आहे बाबा ओके सिनियर होतं केलं असेल असं नाही झालं. सलग 1.5 वर्ष रोज 1.5 तास कुठल्याही अपेक्षेविना, फीच्या अपेक्षा नाही, चहाच्या अपेक्षा नाही, अप्रिसिएशनच्या अपेक्षा नाही, असा हा माणूस रोज आम्हाला गाडीवर सरकार आवडत आहे. टीका शिकवत असत, संस्कृत येत नाही व्याकरण आजही कळत नाही, अशा संस्कृत न शिकण्यास कळणाऱ्या माणसांना हा माणूस रोज 1.5 तास सलग 1.5 वर्ष वापरण्याची संस्कृत टीका शिकतो. त्यातनं त्या संस्कृत नावाचा वर्ष चालू. मग आम्ही कशावर एक श्लोक तयार करण्याच्या प्रसंगात आजही व्याकरण येत नाही, म्हणजे बोंबिला आपण चाय एकदम सत्यस्फूर्ती करत नाही, असे भन्नाट श्लोक आम्ही तयार केले. कच्चा बोंबील चहा गोगोर केला असता स्मृती पटकन वाढते, तर वाढेल का ती नाही वाढणार. पण श्लोकात काय सांगितलं की खरंच होतं लिहिलं असतं असे श्लोक तयार करणे पण असरटपणा म्हणजे. पण तो सगळा जो कपॅसिटीचा भाग येतो येत ना, म्हणजे अकॅडमिकली त्याने तयार केला, वक्तृत्व तयार केला, एवढं करून थांबला नाही. मग पुढच्या 2 वर्षानंतर जेव्हा तिथे गोल मॅच शिकून झालं, आता म्हणे पुढच्या पेक्षा
मीच एकटा करेन, मीच बोलणार, सगळा माईक माझ्याच हातात, असं कुठेही नाही. मी म्हणाले जसं मी तुम्हाला शिकवलं तसं तुम्ही पुढच्यांना शिकवा. या कार्यक्रमाचा उद्देश तेवढाच आहे. एखाद्या गुरुने शिष्यांना शिकवणं ही रुटीन गोष्ट आहे. ती शब्दशुद्ध भारतात चालली तर नवीन काय. बोलकर सर तिथे लेक्चर घेतच होते धर्मचैतन्यला, तिथे गाडीवर सर शिकवतच होते, अनेक समीकरण तिथे लोकांना शिकवत होतो. ह्यात नवीन ह्यात नवीन असं होतं की हा सेकंड इयर असलेला माणूस फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना शिकू पाहतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकवून त्यांना सक्षम बनवणे ह्याचा पाया घालण्याचं काम या माणसाने. मग 2 वर्षानंतर आता पुढच्या ज्युनियर बॅचेस तर तू टीका शिकव असं त्याने मीराजांना. मीराजांनी सरांच्या बंगल्याच्या आवारात माझ्या तिथे एकदम गाड्या नावाची बिल्डिंग आहे, मोठं लॉन होतं, त्या लॉनवरती विद्यार्थ्यांना टीका शिकवण्याचं होतं. मी त्या काळात म्हणजे तू शिकूही शकतो स्थायी बांधकामी. एवढं करून जाणार नाही की फक्त अकॅडमी झाली शिकवणं झालं, तुम्हाला आता प्रत्यक्ष कौशल्य तयार करता आले पाहिजे. एक आहे सव्वा किलो चौर ब्रश करू, एक 5 किलो करेल असलं नाही. जे करायचं ते एकदम छान ते सिकंदरची जी वाक्य आहे त्या पद्धतीने तू करायला की जो सत्तर ते हे यार म्हणतून तू असं वेगळ्या पद्धतीने त्याने काम केलं. सगळ्या वैज्ञानिकांकडे जाऊन तुम्हाला चौर ब्रश किती पाहिजे असं विचारून घेतलं आणि पहिलाच प्रयत्न आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता यावं म्हणून पहिलाच प्रयत्न 450 किलो जेवण म्हणजे एकट्या माणसाने आमच्याकडून म्हणजे अर्धाची जेवढी अंग आहे त्या सगळ्या अंगांमध्ये आपल्या समोर शिकणारे विद्यार्थी ते कुशल झाले पाहिजे यासाठी म्हणूनच वाटतं. पण एवढं केल्यानंतर तुम्हाला जे येतंय त्याची परीक्षा व्हायला पाहिजे म्हणून मग पाठांतर स्पर्धा माझी गोष्ट तरी आहे. पण एक स्पर्धा आयोजित केली आणि त्याला लक्ष दिले असं नाही. स्पर्धा माला अख्खं वर्षभर या माणसांनी पाठवून स्पर्धांची माला चालू केली. आधी तर 100 माणसं जमवताना मला तोंडाला पैसा, पण त्या काळात आजपासून 47-48 वर्षापूर्वी अखंड वर्षभर पाठांतर स्पर्धेला 80 विद्यार्थी पार्टिसिपेट करत असत पुण्याच्या 5 कॉलेजेस. म्हणजे काय त्या माणसांचं रीच असेल, काय त्या माणसांची तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद असेल हे त्याने. पण एवढं केल्यानंतर झालं पुष्कळ असं नाही. आपण शिकतोय कसाठी पेशंट बरं करण्याचं. म्हणून मग ओपीडी चालू केली की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन रुग्णांना तपासायचं, त्यांना औषध द्यायची, त्यांना बरं वाटण्याला कॉन्फिडन्स द्यायचा, बरं का वाटलं नाही याची कारण मीमांसा करायची. म्हणून इथून चंदननगरला 27 किलोमीटर मागे बसून चालवून तपास अशी त्या रुग्णांना तपासण्याच्या अनुभवाची सुद्धा व्यवस्था. पण नुसती चंदननगर एक करून थांबेल असं नाही. मग ती दास्तारे म्हणून म्हणजे त्यांच्यावर अजून एक संस्था दुसरी तिकडे दिलेला ज्ञानप्रबोधनीशी संबंधित करून तिथे अजून एक अशी व्यवस्था. अशा अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या गोष्टी अकॅडमीपासून तर औषधीकरणापर्यंत रुग्ण तपासण्यापासून तर स्पर्धांपर्यंत हे सगळं आहे. आयोजन कधी न घडलेली गोष्ट ते म्हणजे प्रश्नमंजुषा स्पर्धा की जी सोन पाटील औरंगाबादमध्ये गेली 5-6 वर्ष चालली. पहिले आहे प्रश्नमंजुषा आहे ती क्विझ नावाची गोष्ट घेण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आणि त्यांनी राबवून यशस्वीरित्या राबून जात म्हणजे कुठलीही गोष्ट अशी घेतली सगळेजण करताय सर्वपटपणे तसं केलं. जे जे केलं ते सगळ्यात चांगल्या पद्धतीने पहिल्या प्रथम पायोनियर इनोव्हेटिव्ह याच पद्धतीने त्यांनी कायम सुरू केलं. असं हे सगळ्यासाठी केलं. माझ्यासाठी काय केलं तर मी ना म्हटलं की जसं मी आज उभा आहे या सगळ्याचं अख्खं श्रेय लेटर म्हणजे मला त्यांनी पाठवून करायला प्रेरणा दिली, मला वक्तृत्व करायला प्रेरणा दिली. ठीक आहे ठीक आहे सगळ्यासाठी मला टीका शिकवण्यासाठी प्रेरणा दिली. पण जेव्हा अडचणी आल्या तेव्हा सुद्धा तो सुरुवात जेव्हा जामनगरला माझं सिलेक्शन घेत तेव्हा मी त्या टिळकमध्ये एम डी करतो. टिळकचं ऑफिस म्हणणं आपण दिलेली कागदपत्र काढून घेणं की कागदपत्र मिळाले नसती आपण जामनगरची स्टाईल सोडून द्यायची काही पर्याय त्याला ते कळलं की आहे अशा अडचणी माझ्या डोक्यातच नाही असं काही गोष्टी. 11,000 रुपये टिळकला फी भरायची कुठून आणायचे 11,000 आणि तिकडं स्टायपेंड आहे म्हणजे डबल नुकसान तिथं फी भरायची तिथला स्टायपेंड आणणार मला खूपच वाईट वाटतं. आय वॉज हेल्पलेस काहीच करू शकतो. हे साहेब मला नंतर कळवतं आधी सर्वेक्षण करा तिथं जाऊन माझी अशी अशी परिस्थिती आहे अशा अशी करण्यासाठी असं सांगू माझी तिथी परीक्षे करतो. मग मला म्हणायचं सर बोस मग मला अजून सर्वेक्षण सरांच्या पायावर की हा असा असा मला तिथे आला त्याला सोडवायचं. सर्वेक्षण दुसऱ्या 3 वाजता 3 वाजता आम्ही
तुला तो ऑफिस तुला प्रिन्सिपल त्याच्यामुळे मी तर विष्णुसर प्रिन्सिपल पाचव्या मिनिटाला सगळे कागदपत्र हातात आणि दुसऱ्या दिवशी काम म्हणजे अडकलेल्या गोष्टींमधून सुद्धा सोडवून योग्य ठिकाणी तू जायचं आहे त्याच्यासाठी जी मदत केली आज जे काही मी जामनगरच आहे असं विरोध मिळवतो त्याच्या मागचं कारण हे तोच आहे. पण हे ॲकॅडमिक ॲडमिशन झालं प्रत्यक्ष पेपर लिहिता 180 प्रश्न कुठलेही 90 सोडवा 3 तास वेळ 3 तासात कुठलेही 90 सोडवा असा ऑप्शन आणि 40 मिनिटाला मी पेपर लिहून बंद केला. आतापर्यंत येत 2 तास 20 मिनिटं शिल्लक आहेत माझं पेन बंद आता कुठे येतं आपल्याला पुढचं काय आणि 1 तासाने पेपर टाकून बाहेर आलो तर तिथे परीक्षा लिहिली होती त्याप्रमाणे तुम्हाला अजून तुमचा हॉल सापडत नाही का कुठं बसायचं नाही अहो माझा पेपर झाला लिहून मग त्यांना खूप माझी दया आहे एवढ्या लवकर पेपर ते न्यू इयर सिलेक्टेड ते पेपर तो मी पण त्यांना थँक्यू सर. ही 29 जून 1995 आणि 7 जुलैला रिझल्ट जेव्हा आला तेव्हा तो रिझल्ट असा होता की आय वॉज द फर्स्ट इन होल इंडिया म्हणजे समोरच्याकडनं आपल्यासारखंच काम घडावं ही भावना त्याच्यामध्ये
वाचता आलं पाहिजे, कुठे दाखवलं पुस्तक विकत घेणार नाही. मग 119 रुपयामध्ये 3 ग्रंथ मिळतात अशी माहिती काढून ती पुस्तकं आपल्या सगळ्यांना मिळतील त्याची व्यवस्था सुद्धा त्यांनीच केली. काही वर्षांनी गंगाधर सवलतीत मिळतोय असं कळल्यानंतर स्वतःचे वडील दिल्लीला पाठवून त्यांना तुम्ही ते सगळे 5-5 पुस्तकांचे सेट आमच्या सगळ्यांसाठी घेऊन या. काय गरज आहे ना आज इथं थँक्यू म्हणायला सुद्धा लोकांना कसं द्यावं कसं थँक्यू म्हणायचं. इथं आपल्या वडिलांकडे सुद्धा या सगळ्या त्याच्या जवळचे जे कायदे पुणे आमच्या संस्थेने स्थापन केले त्या विद्यार्थ्यांचा लाभ हवा आणि त्या सवलतीचा इथपर्यंत लाभ मिळेल असं स्वतःच्या वडिलांना अजून त्यांना ती सगळी पुस्तकं रेग्युलर घालून घेऊन या. आणि हे सगळं कुठेही सांगायचं नाही नाही तर कुठल्या तरी फार लिहिण्याची लघु व्हॉट्सअपवरती 50 करोड मागच्या 25 वर्षामध्ये मी अमुक आहे असं त्यांनी कधी आणि कुठेही सांगितलं. मी कळणार कसं लोक की त्याच्यामध्ये काय केले काय करता शकली आम्हाला जे लोक म्हणतात ते तुम्ही वक्ते आहात तुम्ही अरे कसं आम्हाला घडवणारा जो माणूस होतो किती तेजस्वी हे कधी कळायचं ते कळायला पाहिजे किंमत तरी म्हणून माझा खर्च चालू. खरं तर हे कोणतरी दुसऱ्या संस्थेने करायला पाहिजे कुठल्या तरी मोठ्या संस्थेने पण नाही करत आहे तर सुरुवात मी एवढी त्याच्या मागची मागणी मी मोठी संस्था नाही उलट त्यांनी ह्या पुरस्काराला स्वीकारतो असं म्हटल्यामुळं मला कुठेतरी थोडंसं रेकॉग्निशन मला कुठेतरी थोडीशी ओळख निर्माण होईल तेवढीच त्यांनी मागणी ही त्याच्या मागची कारण. आता ह्याच्यानंतर 2 पवित्र गोष्टी करू आणि मग जो सन्मान पुरस्कार आहे त्यांना समर्पित करतो त्या सन्मानपत्राचं वाचन करतो आणि मग जो विषयाचा आजचा भाग आहे तो सरांच्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती आहेत सरांचं औक्षण करावं असं त्यांना विनंती करतो त्याच्यासाठीची व्यवस्था इथे केली आहे. आई दीपाली बहिणी या
दोन मुख्य कायद्यांचे भाग ते दोन प्रमाणे आपण विषयाचं व्याख्यान जसं क्रिएटेडमधलं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटायचं की हे गाणं जे आहे ते अनेसाठी आहे. तसं गुरुपादपाठ ऐकलं वाचलं की मला असं वाटायचं की या गुरुपादपाठात जेवढं लिहिलंय त्याच्या बऱ्याचशा ओळी ह्या त्याच्यासाठी दिले. म्हणून हा स्मृतिचिन्ह त्याच्या हातात समर्पित करण्याआधी गुरुपादपाठाच्या ज्या 8 ओळ्या आहेत त्याकडे मी वाचतो की त्याची वंदना आहे असं समजतो आणि मग आपण पुरस्कार त्याच्या गुरुपादपाठाच्या संगतीनेच विराट झाला मनोदरीचा जडभाग गेला आमच्या मनामध्ये जो काही अज्ञान भाव होतो त्याने घालत साक्षात परमात्मा माझं भेट दिला आमच्याशी परमात्मा वापर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला सिरस्त आश्रम समजवतो आणि हा माणूस आम्हाला अष्टम हृदय शिकवतो. आम्हाला असं एकही वाटत नाही की विचार असं सिलेबस आश्रम समजेल मी असं आश्रम म्हणजे काय शिकवत ऑटो सिलेबस असं आमच्या डोक्यात आलं नाही. ज्या तो शिकवतोय त्या अर्थी कल्याणाचा या भक्ती भावाने ते काम केलेलं आणि मानव वैयक्तिक अनुभव इतक्या वर्षांपर्यंत असते की बुद्धीने जितक्या गोष्टी होतात त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी या भावनेने होतात. हे सगळं जग जे आहे ते आयक्यूवरती नाही चालत, इंटेलिजंट क्वेश्चनवर नाही चालत, ते इक्यूवरती चालत, इमोशनल क्वेश्चनवरती चालत आणि त्या इमोशन्सला हात घालण्याची त्यांना योग्य दिशा देण्याची क्षमता त्याच्यामध्ये पूर्णपणे होते. म्हणून मनोदरीचा जगभाग केला साक्षात परमात्मा मध्ये भेटलेला आमच्या परमात्माने वापर आणि मायाची वापर म्हणजे तोच. आणि ते वापर कसा वाचायचा, वापर म्हणजे काय, इतकं त्या माणसाकडे सगळं बारीक नॉलेज होतं. त्याने स्पर्धा आयोजित केल्यात म्हणून त्याच्या 70 समारंभाला आपणही स्पर्धा आयोजित करायला इतक्या सामान्य हेतून मी स्पर्धा आयोजित केल्या. त्याला मुद्दाम भरभक्कम पारितोषिक केलं की लोकांनी त्या पारितोषिका पोटी का व्हायना पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. पण त्यातले श्लोक ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला असं असतो. मी श्लोक पाठांतर स्पर्धा मी काय ठेवली होती त्याच्यानंतर चालली त्याच्यात उच्चार ऐकल्यानंतर असं सरसरून काटा आलं की जर आधी ऐकलं तर आपल्याला मारेल इतके बाहेर त्याच्यामध्ये उच्चार. तो जेव्हा आम्हाला शिकवायचा तेव्हा एखाद्या श्लोकामध्ये प्रारंभिक पाणी नियमचे किती सूत्र अप्लाय केले गेले, किती व्हरायटी, इतकं त्याला बारीक पाणी नियम हे संस्कृत 5 महिन्याचे शिकायचे असतं असं नाही. हे आपल्याला त्या टीका संहिता वाचताना त्या उच्चारासाठी आहे. व्यायामाचा आधी हो त्याची सूत्र तुम्हाला शिकवतो, टीका मशागाला शिकवतो. हे जे सूत्र आहे वापरलं गेलेलं याच्यामध्ये निसर्गाचा उच्चार जितक्या पद्धतीने होऊ शकतो ते सगळे प्रकार एका श्लोकात आहे. एक आयुर्वेदीय माणूस त्याची संस्कृतची डिग्री झालेली नाही आहे तो प्रारंभिक पाणीमध्ये निसर्गाचे किती प्रकारे उच्चार होऊ शकतात ते वापरण्याच्या हे एका श्लोकात आहे असं सांगू शकतो. तृष्णाक्षय प्रतमो रक्तपित्तम क्षमक्लमा अतिव्यायामद कासो दुरश्चरदिश्च जायते. म्हणजे ससदुशोरोमी त्याचा ओ होतो, त्याचा स होतो, त्याचा उपधान्य होतो, त्याचा झुभामुली होतो, त्याचा शौष्णाष्टमी श होतो. सगळे प्रकार एका शब्दात आहे पण व्यायामाचा अध्ययन शिकवताना प्रारंभिक पाणी नियम तिथे लागू पडतो असं प्रेरण इतकं त्याला समजत. म्हणून आम्ही जेव्हा प्रारंभिक पाणी नियम पाठ केलं तेव्हा ते गंगा अधिक उदक असं नाही पाठ केलं, दोष अधिक उद्रेक दोषोद्रेक अशी सूत्र पाठ केलं. प्रारंभिक पाणी म्हणजे उदाहरण नाही घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला संस्कृतमध्ये बी आणि एम ए करायचं आहे तेव्हा वृत्त होती आम्हाला तिथे वृत्तांचे ज्या उदाहरणं होती ती काव्य शास्त्रात नाही तिथं काव्य म्हणायला कळत नाही. तर आमची सगळी उदाहरणं मालिनी धनमय गणाने मालिनी ग्रंथ होते मधनं मधुक लागलो तिथं संपूर्ण 3 वर्ष अभ्यास करून बी एला जी लोक अपील व्हायची त्यांच्यापेक्षा जास्त आयुर्वेदीय लोकांनी जे 2 महिने अभ्यास करून परीक्षा त्याला आदरणीय परशुरामचं मागे उभे आहे साक्षी आहे की या पद्धतीने असे उपयोग झाले म्हणजे असे काहीतरी औपचारिक आहे असेच उपयोग आम्ही केलेले आहे. गाडगे सरांनी तर मराठी भाषेतून संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करून ती आरती सांडपणे लिहिण्यातर्फे या जोडीला गायला लावून सगळी पारितोषिक पहिली मिळवली. मग गाडगे सरांची पत्नी काढण्यात आली तुम्ही भावनेचं ट्रान्सलेट करून घेतलं नाही. म्हणून हे जे म्हणत आहे जे गुरुबाधव वर्षक आहे हे याचंच वर्णन आहे की ज्या संगतीने चांगल्या ठिकाणी आणलं गाडगेसरांच्या क्लिनिकमध्ये रोज 1.5 तास वाचायचं आणि पुढचे 3 तास त्यांची प्रॅक्टिस बघायची. सद्योग बनते घरी आणलेले
अंगेच माते परब्रह्म केले आम्हाला अपट नाही करून टाकलं प्रकाश म्हणत असत. आम्ही 16 वर्षाची 17 वर्षाची मुलं होतो त्यामुळे शेजारच्या त्यांच्या गोष्टी करू शकता हे आपली बाई पडणं करू शकते असं वाटण्याचं ते वय कुणाचाही पटकन प्रभाव पडण्याचा. पण आमच्यावर पहिला प्रभाव जो पडला तो साक्षात वापरला तो पुढे न बघायला मी सर काय करेगा. पहिलं तर त्याच्या झाल्यामुळे दुसरं प्रेम नसतं दुसरी ऍडजस्टमेंट असतं. पहिले दादा त्याच्या वापराची लावली होती अंगेचे माते परब्रह्म केले प्रचंड तो बोध रवी उदयला. बोध रवी या ज्ञानाचा सूर्य असं म्हणून आमच्या समोर उभा आहे. चराचरी व्यापकता आहे मला प्रत्यक्षाने असं जाणवतं की ही तीन माणसं ही त्रयमूर्ती आहे जो सर्वदा गुप्त जनातवा कायम गुप्त आहे. कुठे त्याची प्रसिद्धी नाही नाव नाही कुठे त्याची ऍडव्हर्टाईज नाही कुणाला काही तो माहीत नाही जो गेला 95-97 साली तो आज असं जो सर्वदा गुप्त जनातवा की अत्यंत निस्पृह निरलस निरपेक्ष प्रसिद्धी परामुख असं सगळं त्यांनी काम केलं. हे सगळं काम करताना माझा लेखे का माझा उद्योग चालला आहे असं कुठे नाही. वॉज नेव्हर लीडर ही वॉज ऑलवेज ती कार्य तो आमच्या लीडर होता तरी त्यांनी काम करताना मात्र ते त्याचं अंतरण घडणं बॅनर आणि सगळं केलं. आता ते सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं त्यानंतर बोल जो सर्वदा गुप्त जगात वागे प्रसन्न भक्ता लय बोध सांगे म्हणून सगळ्यांना त्याच्या भक्तांना त्यांनी बोध केला. सद्भक्ती भावाकरिता हो केला तर ते चांगली मैत्री याच्या परीक्षा त्यांनी म्हणायची काय अपेक्षा ठेवली विसरू कसा अनंत माझे अपराध मोठी मित्र काय वाचा माणूस मित्र पाण्याला कळकळाट घालत आणि आणि कसं आहे पूर्ण वटून नाही होत होती शब्द घरावर लागली त्याला फक्त पाझर म्हणतो तर खळखळ खळखळ वाजत नाही. पण आमचं सगळं आधार होतं त्यामुळे खळखळ खळखळ खूप होते. व्हॉट्सअप पोस्ट टाकले की त्याचा मेसेज येतो की हे असं लागायचं नसतं. अनंत माझे अपराध कोटी नाणी मनी घालवी सर्व होते ते सगळं त्यांनी क्षमा केलेलं आहे त्याच्यावर सूचना केली की असं वागून तुझ्या या वक्तव्याचा असा परिणाम होऊ शकतो इतकी जाणीव होतो त्यामुळे प्रबोध करिता श्रम आम्हाला भयंकर श्रम झाले की काय म्हणतात त्यांना त्यांनी शिकवलं आणि दुसऱ्यांना शिकवतही युक्त सक्षम म्हणून प्रबोध करिता श्रम काही मला सेव नाही न झाले. त्यांनी सगळं शिकवलं मला काय सेवन मला काय कळलं नाही काही मला सेव नाही न झाले तथापि ते जे माझं उद्धरी तरी सुद्धा माझा जो उद्धार करायचा आता तरी अभिनय प्राणा त्याला विसरून कसा किती आपण लौकिकातली म्हणतो की प्रत्यक्ष कसं होत नाही म्हणून काहीतरी अर्पण करायचं म्हणजे तुझंच आहे म्हणून हा अर्पण समर्पण करण्याचा हा सोहळा आता तरी अभिनय प्राणा त्याला विसरून कसा माझा अहंभाव कसे शरीर मी खूप खुश आहे खूप पुरे मला खूप लोक ओळखतात असं मला जो ग आहे तो सगळ्या त्याला माहिती आहे. माझा अहंभाव असे शरीर तथापि तो सद्गुरु अंगीकार तरी सुद्धा त्याने तो माझा उद्धटपणा आहे तो गेली 20 वर्ष सहन केला नाही म्हणजे अल्प विकार त्याला कुठेही विकार त्याच्या मनामध्ये नाही तो रागावला तरी तो चांगल्यासाठी रागवतो तसं मनात असं आढळून नसतं अतिशय झाल्यासारखं ते निर्सर शुद्ध शेवाळ न साधणार असं ते म्हणा नाही म्हणजे अल्पविकार विसरून कसा आनंद होता जे मला नेहमी वाटत आहे बाबा ते वाक्य शेवटचं आता असा हा उपकार केला त्याने हे जे आमच्यावर उपकार केले त्यापेक्षा माझ्यावर खूप केले तर आता कसा हा उपकार केला हा देह ओवाळणे दूर सांडू हा कधीच त्याला वाहून टाकावा अशी परिस्थिती आहे पण तसं लौकिक आता निघत नाही म्हणून हा देह ओवाळणे दूर सांडू न्याय तर भावे कडे पाहते केला विसरून कसा गुरुभाव म्हणून फक्त एक नमस्कार केला की हे मस्त ते माझी वाणी किती वर्णन केली तरी होणार नाही आणि तरी त्याचं सगळं वर्णन पूर्ण होणार नाही म्हणून ती लाजे दुरोनी नवे अंतना बाल ज्याच्या रूपात ते म्हणतात ना दशाबोध होत नाही तसं माझ्या सगळ्या आयुष्यात आहे आयुष्यात भरून आहे तसे अंतना महाराज याच्या रूपाला विसरून कसा
जो आहे शेवटच्या लोकांना नष्टकाच्या श्लोकात येतो, जो साधूचा अनुभव जीव झाला त्याचा असे भार धरून झाला नारायणाचा अनुभव दूर केला श्लोक साधू. ते माझ्या हे सगळं लोकिकार्थाने जे एक स्मरणपत्र आणलेलं आहे ते खरं तर मी द्यावं इतकी काही माझी योग्यता नाही आणि मुद्दाम मी कुठल्याही मोठ्या व्यक्तीकडे करतो. खरं तर हा पुरस्कार एखाद्या ज्येष्ठ वैद्याच्या हस्ते, ज्येष्ठ गुरूंच्या हस्ते, एखाद्या प्राचार्याच्या हस्ते द्यायला पाहिजे. मी मुद्दाम शुभ हस्ते कोणाच्या दिले, माझे हात शुभच का नाही दिला, कारण इथं कुणालाही बोलवलं की त्याला एक अध्यक्ष आला, अध्यक्षाला म्हणजे अध्यक्षाला बोलायला द्यायला पाहिजे, त्याला नाही बोलून दूर कसं आहे. मग सेंटर ऑफ अट्रॅक्शन दोन झाले प्रमाणात असं होतं. हे हा सगळा प्रोग्राम त्याच्या एकट्याच आहे. मी तर फक्त संचालक सोबत करून येणार उभा आहे. प्रश्न मी खूप बडबड येऊ शकत नव्हती का, म्हणून मी कोणालाही शुभ असल्याचं ठरवलं. पण तरी मला असं वाटतं की मी जे आहे हे थोडं तरी सिनियर माणसं जे असते त्याच्या हात पोहोचायला, मग ते कोणाच्या हस्ते पोहोचायला पाहिजे. तर मी पूर्वपराणगी न घेता अशी नम्र विनंती करतो की त्याच्या इतकंच काम थोडं वेगळ्या पद्धतीने वर्षानुवर्ष ज्या माणसाने खराब केलं त्या माणसाने मात्र स्मीमध्ये अंधारा उभं राहतो, तर त्या माणसाने ते स्मरणपत्र जे आहे स्मरणपत्र जे आहे ते अनिलला द्या. तर मी चौकशीत असलेले अनिलच्या बरोबरीने शरीर पुण्याने यांनी 25-27 वर्ष त्याच पद्धतीचं काम अखंडपणे केलं, असंही ते त्या पद्धतीने काम करत आहेत. तर त्यांना अशी विनंती करतो की आदरणीय अनिल अध्ये सर आणि आमचा दिल मित्र वैद्य रसिक पावसकर यांनी एक ज्येष्ठ मित्र या नात्याने हे सन्मानपत्र आधी
यशस्वी वैद्य दूरदृष्टीचा योजक पुढे काय होणार आहे त्याच त्यांनी विद्यार्थ्यांना घडवणे
गुणगार याला जे येते त्यात त्याला पक्ष नेणं काम केलं अत्यंत विनम्र कधीही उग्रपणे बोलणे हे त्याला माहीत नाही अत्यंत विनम्र दीपस्तंभ त्याच्याकडे पाहून आपल्याला दिशा मिळतो निरंजन फुटलेला पट्ट्यासारखं नाही निरंजन त्याच्याकडे बाहेर होतं आपल्याला सात्विक सोज्वळ असे म्हणायचे दीपस्तंभ निरंजन ज्ञानशोत वंदनीय प्रातस्मरण वंदनीय अनेक असतात पण सकाळी उठल्यावर त्याचं नाव घ्यावं सुदैवाने त्याला पोहोचलेली पोस्टिंग मिळालं ते अनिल पांडसेच्या डिपार्टमेंटमध्ये गोवाकडे गेले तीन वर्ष माझ्याबरोबर त्यानंतर पुढची 10 वर्ष त्याच्यावर त्याच्या आयुष्याचा जो काही एकूण सगळा जीवन पण बदलला त्यामध्ये मी काय देवाला पुढे ठेवलेलं नाही पण इथे मात्र म्हणून प्रातस्मरणीय शास्त्रवेत्ता मग असे यांचं नुसतं शास्त्र अर्ध पुरत नाही सगळ्या हाताने माहीत असते शास्त्रवेत्ता अशा सर्व भगवद्गीतोक्त लौकिक आणि अलौकिक दैवी सद्गुणांचे कात्यास फळामध्ये दैवी सद्गुण दिले ते वाचते सगळे त्याच्यामध्ये आहे अशा सर्व भगवद्गीतोक्त लौकिक आणि अलौकिक दैवी सद्गुणांचे चांगुलपणाचे मूर्तिमंत चालते बोलते सगुण चैतन्य होत म्हणजे वैद्यश्री अनिल पांडसे यांच्या चरणी हे सन्मानपत्र अत्यंत विनम्र सखा भक्तिभावाने कृतज्ञतापूर्वक समर्पण 1990 ते